तर रस्त्यावरची माझी मुलं जी गेल्या 60-70 वर्षामध्ये शिक्षणाच्या मूळ प्रवाहात कधी आलीच नाही आणि तरीही त्यांना शिकवायचं आहे तर मग शाळाच त्यांच्याजवळ आणली आणावी लागेल. This traffic intersection just north of Mumbai is one of the busiest in India. Under the flyover here, a school has been set up using shipping containers. The children who live on the streets and sell goods at the traffic signal study in this school. मला मोठा होऊन कॉलेज शिकून मला डॉक्टर बनायचं आहे आणि लोकांची मदत करायची. मला असं रस्त्यावर राहायचं नाही, काहीतरी शिकून नोकरी करणार, कुठंतरी घर घेणार. मला शाळेमध्ये अभ्यास करायला आवडतो, खेळायला आवडते, आंघोळ करते, ब्रश करते. Started by Bhatu Sawant and his colleagues in 2016, this is the first such school in India. Each morning, a bus brings the students from the nearby traffic signals. First, these students take a bath and get ready for school, where they are also served breakfast, lunch, and dinner. Along with studies, the children play sports, get vocational training, and learn subjects like robotics. आपल्या सगळ्या मुख्यधारेतल्या शाळा ज्या आहेत ह्या त्यांच्या पद्धतीने लवचिक होऊ शकत नव्हत्या. म्हणजे जर शाळेत शिकायचं असेल तर आधी कमीत कमी आंघोळ तरी करायला लागेल. बरं, शाळेत सोडायला कोण जाणार, परत घेऊन कोण येणार, आणि मग ही मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत आणि तरीही त्यांना शिकवायचं आहे तर मग शाळाच त्यांच्याजवळ आणावी लागेल. म्हणूनच मग पुलाखाली ही शाळा सुरू करावी अशी ती कल्पना आली. But it was not an easy task. सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट जी होती शाळेच्या बाबतीत तर पालक होते. मुलाला शिकवणं, शिकवायला पाठवणं, ह्याच्यासाठी त्यांना कन्व्हिन्स करणं हा अत्यंत त्रासदायक पेनफुल जॉब होता. लहान वयामध्ये माझी केस पांढरे होण्याची वेळ आली अशी परिस्थिती होती. इतर मुलांना यश मिळायला लागलं, तसतसं पालक पण कन्व्हिन्स व्हायला लागले. In the last 8 years, 7 students have passed the 10th grade. 3 have secured a diploma in engineering. One of them has joined the police academy and 3 are in professional training. Mohan Kale used to sell toys and flowers at the traffic signal. Now he is an engineer. दहावीमध्ये मला 76.80 मार्क भेटले. मला डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी ॲडमिशन करून दिलं. ते 2 वर्षाचा कोर्स केला. शाळा जर नसती आली तर आजही कदाचित मी रस्त्यावरती फुलं किंवा खेळणी विकत राहिलो असतं. पण ते शाळा आल्यामुळे मला शिक्षण परत घेता आलं आणि अजूनही पुढे शिकायचं आहे. द टीचर्स हॅव प्लेड अन इम्पॉर्टंट रोल इन द सक्सेस ऑफ दिस स्कूल. As most of the children are from nomadic Pardhi community, the teachers had to learn their language before instructing them. इतर मुलांना पण पटकन शिकू आणि लवकर शिकतात कारण त्यांच्या घरी सगळ्या सुविधा आहेत. तर ह्या मुलांच्या तशा घरी काहीही सुविधा नाही आहेत. शाळा म्हणजे सर्वस्व आहे त्यांच्यासाठी. So, how did Bhatu and his colleagues get the idea to open this school? मुळात माझा जन्म जो आहे तो धुळे जिल्ह्यातल्या मजदी या गावी झालेला आहे. आमचं मूळ गाव दिगाव आहे. माझे वडील गावी शेती करत असत म्हणून मग मी शिक्षणासाठी म्हणून काकांकडे इथे आलो. When Bhatu was in college, he joined the National Service Scheme. He traveled across the state while working for a book exhibition. He became a journalist and actively joined social work later. म्हणजे गांधी जेव्हा म्हणत असत ना की तुम्हाला जर सामाजिक काम करायचं असेल तर तुम्ही आधी देश फिरा, की जोपर्यंत तुम्ही जमिनीवरती जाऊन पाहत नाही, ती माणसं वाचत नाहीत, तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचं खऱ्या अर्थाने काम करू शकत नाही. भटू अँड हिज कलीग्स एस्टॅब्लिश्ड द समर्थ भारत व्यासपीठ. द ऑर्गनायझेशन एम्स टू ब्रिंग टुगेदर प्रोफेशनल्स अँड युजेस देअर एक्सपर्टीज टू सॉल्व्ह सिव्हिक प्रॉब्लेम्स.
The Signal School was born out of these efforts. माझ्या पत्नीचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे वेळ प्रसंगी तिने तिचं स्वतःचं श्रीधन विकलं. सोनं नाणं गहाण ठेवून कधीच काही आम्ही या सगळ्या शाळांसाठी आणि याच्यासाठी पैसे हे केले. आणि खरं तर मी तिची तिचीच काय माझ्या मुलाची पण माफी मागितली पाहिजे. कारण भयंकर त्यांच्यावरती अन्याय करत करत मी कोणाला तरी न्याय देण्याचा प्रयत्न करत होतो. The school has been affiliated with the Thane Municipal Corporation right from the beginning. संघर्ष नसला पाहिजे, समन्वय असला पाहिजे. सामाजिक संस्था हे एक स्वतंत्र चूल नसलं पाहिजे किंवा एक वेगळं संस्थान होऊन बसता कामा नये. आणि सरकारला जर सोबत घेतलं तर ते धोरणाचा भाग होऊ शकतो, पॉलिसीचा भाग होऊ शकतो. हे आमच्यासमोरचं चॅलेंज आहे. ही सिग्नल शाळा सर्वात लवकरात लवकर ती बंद झाली पाहिजे. कारण एक भारत जो एकावेळेस 100-100 सॅटेलाईट सोडतो पण त्यांची पोरं रस्त्यावरती पुलाखाली शिकतायत हे काही गौरव असतं नाही आहे. ही मुलं लवकरात लवकर मुख्य पर्वातल्या शाळेत गेली पाहिजे आणि या शाळेची गरज नैसर्गिकदृष्ट्या संपली पाहिजे.